श्रोते प्रसारित करत आहोत नभोनाट्य नाट्य कौंटिल्य निती लेखक साईप्रसाद नाडकर्णी सादरकर्त्या करुणा महाराज चंद्रगुप्त आपणास अभिवादन करीत आहे कल्याण मस्तू राजा आज तुझा चेहरा एवढा उदास का एवढ्या कोणत्या चिंतेत तू पडला आहेस आर्य चाणक्याकडं एवढ्या तातडीन आणि अचानक येण्याचं कारण काही महत्वाची बाब आहे काय होय गुरुदेव यवनांचा राजा आणि स्वतःला जगजित्या म्हणवणाऱ्या सिकंदराचा अंत झाल्यानंतर त्याच्या अफाट साम्राज्याचा वारस ठरण्यासाठी त्याच्या देशात अंतर्गत झगडे चालू झाले आहेत या अंतर्गत कलहाचा फायदा घेऊन त्याच्या सेनापतीनं सेल्युकसनं स्वतःलाच भारताचा सम्राट म्हणून घोषित केला आहे आणि लवकरच तो त्याच्या देशाला दोन चार मासानंतर जाणार असल्याच्या वार्ता आमच्या हेराने आणल्या आहेत अशा वेळी यवनावर अचानक हल्ला केल्यास त्या निर्णायकी फौजेची धाणाधाण दान उडेल सेनापती भागुरायण तुमचा काय सल्ला आहे आपलं म्हणणं अगदी योग्य आहे महाराज मला वाटतं आपण आषाढात हल्ला करावा कारण आषाढ्यात भर पावसात नद्यांना मोठमोठे पूर येतात अशावेळी आपल्या प्रदेशाची माहिती नसलेल्या यवनांचा निप्पात व्हायला कितीसा वेळ लागेल पण महाराज चित्रवर्मा पुष्कराज सिंधुशेण वगैरे राजे यवनांचे मांडलिक आहेत तेव्हा आपल्याला त्यांचाही निपात करावा लागेल राजा पर्वतेश्वराला वळसा घालवून आणि या राजांना गाफील ठेवून अचानक हल्ला केल्यास आपला कार्यभाग अधिक चांगल्या रीतीनं साधता येईल जास्तीत जास्त बुद्धी लढवून कमीत कमी बळाचा वापर आणि कमीत कमी रक्तपात केल्यास घवघवीत यश मिळतं असं राजनीती ती सांगते होय गुरुदेव आमचाही तोच विचार होता पण वाटेत विशालाद्री उर्फ वैशारी या नावाचं एक टिचभर स्वतंत्र राज्य लागतं तेथील राजा विक्रमादित्य हा फार घमेंडी आहे आमच्या फौजा आपल्या प्रदेशातून जाऊन देण्यास त्यांना आम्हाला साफ नकार दिला तुम्हा दोन महासत्तांच्या भांडणात चिडून घेण्याची आपची इच्छा नाही असं त्यानं सांगितलं सामदामाचे प्रयोग संपल्यावर आम्ही बलदेवाना सैन्य घेऊन पाठवलं पण 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 काय चंद्रगुप्ता गुरुदेव त्यांनी बलदेवांचा पराभव केला मगधाच्या साम्राज्याचं अजिंक्य सैन्य पराजित होऊन परत आलं आता मी स्वतः सेनापती भाऊ वैशालीवर चालून जाऊ म्हणतो आपली अनुज्ञा असावी राजा अविचारानं केलेली मग ती कोणतीही गोष्ट असो वाईटच समजावी मगधाचा दळभार अजिंक्य आणि प्रचंड असला तरी ज्याच्याशी युद्ध करायचं त्याचं बलाबल त्याची युद्धाची तयारी याचं ज्ञान करून घ्यायला हवं तसंच ज्या प्रदेशात युद्ध करायचं तेथील हवामान आणि भौगोलिक रचना यांचीही माहिती आपल्याला असायला हवी विशाल यद्रीचा प्रवेश हा अत्यंत दुर्गम असून निबीड अरण्याने खोल दर्याखोऱ्याने आणि पर्वतानी भरलेला आहे शिवाय विक्रमाकडं किरातांचं आणि निषादांचं सैन्य आहे युद्धात वेळ प्रसंगी ते विषारी बाणांचाही वापर करतात अशीही माझ्याकडे माहिती आहे दुर्गम पर्वतांचा आश्रय घेऊन विषारी बाणांनी ते आपल्या फौजेला हैराण करू शकतील मग आम्ही काय करावं आपल्याला वाटतं आचार्य अरे भागुरायणा हाताची वाढलेली नक उपटून टाकायला सहज सोपे मार्ग असताना तिथं तलवारीची काय गरज एखाद्या मोठ्या वाड्याचे भरभक्कम खांब सुद्धा एक यकश्चित भुंगा पोखरून संपूर्ण वाडा ढासळवून टाकू शकतो आपलं कमीत कमी, कमी बळ खर्च करून शत्रूला हैराण करायचं असल्यास भेदनीतीचा वापर करावा मला वाटतं मलयावती या कामात आपल्याला उपयुक्त ठरू शकेल कोण आहे रे तिकडे शारंगरावा ताबडतोबचा आणि मलयावतीला घेऊन ये जशी आपल्या आज्ञा पण आचार्य विक्रमावर विजय मिळवायला आम्हाला मलयावतीची कशी मदत होईल सेनापती मलयावती ही विषकन्या आहे तिच्या प्रेमाच्या जाळ्यात एकदा का विक्रम अडकला की आपला कार्यभाग झालाच कारण तिच्या केवळ स्पर्शानं सुद्धा विक्रमाला मरण येईल पण गुरुदेव आपल्याकडे इतर विषकन्या असताना केवळ मलयावतीला पाठवणं म्हणजे <laughs> राजा मलयावती ही तुझी बालमैत्रीण असली तरी हे काम तीच करू शकेल याची मला खात्री आहे कारण ती अनुपम सुंदरी तर आहेच पण नाच गायनादी कलातही निपुण आहे गुरुदेव ये ये मलयावती गुरुदेव करते या दासीची आपल्याला आज का बरं आठवण झाली मलयावती वैशालीचा राजा विक्रमादित्य याचा काटा काढायचा आहे या कामात आम्हाला तुझी मदत जोखमीच आहे मलयावती तुझ्याकडून काम फत्ते झाल्याची वार्ता येताच सेनापती तीस हजार फौजेनीची वैशालीवर तुटून पडतील बरं तर तू केव्हा निघतेस हे काम दोन मासांच्या आत होणं अत्यंत जरुरीचं आहे महाराज ही काय मी आत्ताच जायला तयार आहे देशासाठी माझ्या प्राणाचीही आहुती पडली तरी बेहत्तर शाबास माझी हीच अपेक्षा होती पण एक लक्षात ठेव विक्रम एक प्रजावत्सल राजा आहे शिवाय त्याचं हेर खातही अत्यंत कार्यक्षम आहे मला वाटतं मलायावतीत उभेश पालटून मैना या नावानं नर्तकी बनून विशालाद्रीत प्रवेश करावास तुझ्याबरोबर बरोबर उत्कृष्ट गायक वादकांचा ताफा राहील त्याोग तुला राजवाड्यात अगदी सहज प्रवेश होऊ शकेल ठीक आहे मलयावती यापुढील योजना आपण खलबत खाण्यात ठरवू आता तू जाऊ शकतेस जशी आपली आज्ञा गुरुदेव, गुरुदेव। मलयावतीवर पाळत ठेवण्यासाठी तिच्या बरोबरीच्या वाद्यवृंदात आपले तरबेच हेर पेरून ठेव हो। तिच्या कामाची माहिती दर पंधरा दिवसांनी आम्हाला मिळायलाच हवी या कानाची गोष्ट त्या कानाला कळता कामा नये अगदी मलयावतीला सुद्धा हनुमान झाल्यास सर्वांना सोडी देण्यात लक्षात ठेव आपल्या आज्ञेचं तंतोतंत पालन होईल गुरुदेव ने आज बहार लिए या वैशाली नगरीत मलय रम्य चंदन सुगंधी लहरी वाऱ्यावरून येत असल्याचा आणखीन आम्हाला काय वाटलं ते सांगू या नभीच्या सर्व तारका जाई जुईच्या फुलांचा सुगंध लिहून मंदाकिनीच्या पाण्यावर डुलत असताना ही भैरवी म्हणजे कोण्या प्रेयसीने आपल्या प्रियकराला घातलेली आर्थ सादच वाटली वाह वा वाह खरोखरच आज आम्ही खुश आहोत या दासीला सर्व काही मिळालं महाराज छे छे असं कसं होईल हा विक्रम इतका अरसिक नाही बर आम्ही सुद्धा संगीताचे चांगले जाणकार आहोत या आनंदाच्या प्रसंगी आमची आठवण म्हणून हा हिऱ्यांचा हार आम्ही तुला देत आहोत आज आम्हाला इथून हलूच नाही असं वाटतं खरंच महिने तुझ्याशिवाय आम्हाला अगदी करमत नाही तुझ्या धुंद सहवासात आम्ही स्वतःला इतकं विसरून गेलो आहोत की राज्याची साधी कामं सुद्धा आमच्या हातून होत नाहीत मैना खरे सांगू तुझी इच्छा असेल तर हा विक्रम तुला आपली पट्टराणी बनवावी असं म्हणतो कालच आमात्य म्हणत होते की मैना तुझ्या डोळ्यात पाणी आमची काही चूक झाली का तुझी चर्या छे छे तस काही नाही महाराज आपल्या सहवासात मी दुःखी कशी बरं होईन उलट आज माझे कान तृप्त झाले ही दासी आज कृतार्थ झाली जन्मोजन्मी आपल्या पायांची दासी बनून राहावी हीच माझी परमेश्वराकडे प्रार्थना राहील पण पण मला क्षमा करावी महाराज या यक्चित दासीसाठी महाराजांनी राज्याची कामं विसरू नयेत मी एक साधी नर्तकी असं का म्हणतेस महाराज माझी एक विनंती मान्य कराल एकच का ते माग मागू मग मा बघा हा मागाहून नाही म्हणाल असं कोड्यात काय बोलतेस अग मागून तर बघ खरं सांगू महाराजांनी या दासीचा नाच सोडावा मैना एका क्षुद्र काचेच्या खड्याला मुकुटावरच्या हिऱ्याच स्थान कुणी देत का होय पण आपण काच आहोत की हिरा हे खुद्द त्यानं सांगायचं नसत ते काम रत्नपारख्याच चा असत तरी सुद्धा महाराज माझी आपल्याकडे प्रार्थना आहे की आपण आज तरी आपल्या महालात जावं ठीक आहे आम्ही आपल्या विनंतीचा आदर करतो आहोत वैशाली नगरीच्या उद्याच्या पट्टराणी मैना देवी उर्फ मलयावती देवी मगध साम्राज्याच्या हेर खात्याचा प्रमुख हा क्षुद्र शारंगरव आपल्याला प्रणाम करतो आहे कोण शारंगरवा तू इथ ह्या वेळी <laughs> मलयावती मला पाहून एवढं दचकण्याचं कारण तू ज्या कामासाठी इथे आली आहेस त्या कामाचं तुला स्मरण देण्यासाठी पाटली पुत्राहून गुरुदेव चाणक्यांनी मला पाठवलं आहे पुढील महिन्यात सरसेनापती आपल्या फौजिनीशी आप येणार आहेत तोपर्यंत कोणत्याही प्रकारे कसंही करून विक्रमाला ठार केलंच पाहिजे अशी तुला सम्राट चंद्रगुप्त महाराजांची आज्ञा आहे शारंग रवा जा तू है। है तर, मी त्या गोष्टीचाच विचार करते ठीक आहे तर येतो मी इतक्या लोकांना राजे महाराजांना ठार करताना या मलयावतीला काहीही वाटलं नव्हतं हो असं असताना मग आजच माझे हात का कापताहेत आजच माझं मन का कच खाते विक्रमाला मी ठार करावं पण का त्याच्याशी माझं वैर थोडंच आहे उलट बाकीचे राजे महाराजे माझ्याकडं केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहत असताना विक्रम माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय असं असताना मी त्याचा विश्वासघात कसा करू विक्रमासारख्या साध्या भोळ्या निष्पाप माणसाला विनाकारण मारणं छे, छे। त्यानंतर सेनापती भागुरायण म्हणे वैशालीवर हल्ला करणार म्हणजे पुन्हा अनेक जीवांचा अंत त्यामुळं साधणार काय तर मगधाच्या साम्राज्यात वाढ होणार पण अनेकांचा संहार करून छेछे ह्या छे। पापात सहभागी होणं मला जमणार नाही तेव्हा मला मदत कर सुरू झाला तरी अजून वातावरणात म्हणावं तसा गारवा आलेला नाही गुरुदेव आपलं कुशल आहे ना होय चंद्रगुप्ता गुरुदेव मलयावतीला वैशालीत पाठवून आज अनेक दिवस लोटले तरी अजून सुद्धा विक्रमाच्या नाशाची वार्ता कानावर न आल्यानं मन जरा साशंक आहे राजा काम जरा चोखमीच असल्यानं कालहरण हे होणारच पण आज इतके दिवस झाले आहेत की मलाही आश्चर्य वाटत नदी नख असलेले पशु राजा आणि स्त्रिया यांचा कधीही भरोसा देऊ नये असं शास्त्रवचन आहे दोन दिवसापूर्वी शारंग रवाला वैशालीला पाठवलं होतं तो पहा शारंग तिथे येत आहे ये ये शारंग रवा काय खबर आहे काय सांगू गुरुदेव एक शब्द सुद्धा मी उच्चारू शकत नाही अरे पण शारंग असं झाले तरी काय महाराज महाराज मला या वतीनं दगा दिला महाराज विक्रमाला मारण्याची संधी अनेक वेळा येऊनही तिनं त्याला मारलं नाही विसरणारा एक, एक हुजऱ्या होऊन मी तिच्या महालात गुप्तपणे राहत असताना माझ्या लक्षात आलं महाराज की मलयावती विक्रमाच्या प्रेमात पडली आहे काय तिच्या प्रेमानं राजाला वेड केला असताना त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचं दूरच पण आपल्या कपड्यांचा सुद्धा त्याला स्पर्श होऊ न देण्याचा ती कटाक्षाना प्रयत्न करते महाराज शारंग्रवा ऐकून मला जरा सुद्धा आश्चर्य वाटलं नाही विक्रम तसा प्रेमळ सुंदर आणि रसिक राजा आहे मलयावती ही तरुण आहे आणि दोन तरुण हृदय जवळ आली की दुसरं काय होणार मी प्रथमपासूनच आपल्या लोकांना तिच्यावर नजर ठेवण्यास बजावलं होतं मलयावतीचे दिवस भरले म्हणावं आमच्याशी दगा करून जाईल कुठं या चाणक्याशी गाठ आहे म्हणाव मलयावतीला ताबडतोब ठार करा आणि तेही अशा पद्धतीनं की साप तर मेला पाहिजे आणि काठी तर तुटता कामा नये पण गुरुदेव दुसरी काही उपाययोजना चंद्रगुप्त मलयावती तुझी बालमित्रीण असल्यानं तुझ्या भावना आम्ही समजू शकतो पण तिला जिवंत ठेवणं म्हणजे आपला सर्वनाश ओढवून घेणं होईल राजानं एवढं भावना विवश कदापि होऊ नये एका प्रजावत्सल राजाला आपले बंधू भगिनी नातलग यांचा विचारही करून चालणार नाही या जगात एक ती तरी राहील किंवा आम्ही आणि राहणार ते आम्हीच लक्षात ठेव विषवल्ली मुळापासून उपटून टाकावी जी गुरुदेव ताबडतोब जा आणि तू स्वतःच विक्रमाला खबर दे की मलयावती ही विषकन्या असून आमची हेर आहे म्हणून मग विक्रमच तिला नाहीशी करी आमच्याशी दगा काय आता काट्यानच काटा काढला पाहिजे जशी आपली आज्ञा गुरुदेव मला मी तुला न्यायला आलोय कोण हळू तू कैद खाण्यात आहेस माफ करा मी आपल्याला ओळखत नाही आपण कोण मी मी इंद्र वर्मा इकडचा तुरुंगाधिकारी माझा मित्र आहे चल आपण पळून जाऊ या विक्रमासारख्या नीच राजानं काय तुझी ही दशा केली त्या दुष्टाला शासन केल्याशिवाय मी राहणार नाही मग लग्न करून सुखात राहो तू तरुण आहेस सुंदर आहेस चालता हो इथून विक्रमासारख्या राजाची निंदा करणं आणि ती दुसऱ्यांना करताना ऐकणं हे सुद्धा पाप आहे जा इथून मी मनानं त्यांचीच आहे आणि त्यांचीच राहणार मला तुझं तोंड सुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही <laughs> अगं बघ तरी मीच विक्रम तुझा विक्रम अगं इंद्रवर्मा बनून मी तुझी परीक्षा पाहत होतो <laughs> <laughs> <उलकल> नाहीस <स्मला। laughs> मला मला माफ कर तुला कैदे उन तीन दिवस झाले ग पण मला तीन वर्षासारखे वाटले महाराज खरोखरच मला मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही ते शक्य नाही महाराज महाराज मी विषकन्या इतर अनेक मुलींप्रमाणे मी देखील सुखी संसाराची स्वप्न पाहत होते मलाही मूल हवंय पण छे ते शक्य नाही तो माझा वेडेपणा होता सम्राट चंद्रगुप्त महाराजांनी मला आपल्याकडं पाठवलं होतं मी आपल्याला मारण्यासाठीच इथं मैना या नावानं आले होते मला पण बघ मग मला समजलं की माझी अवस्था देखील आपल्यासारखीच झाली आहे म्हणूनच म्हणूनच मी आपल्याला मला स्पर्श सुद्धा करू देत नव्हते महाराज मला क्षमा करा आणि विसरून जा ते शक्य नाही मला हे सर्व ऐकून सुद्धा आपला विचार कायम आहे का होय मलाय त्रिवार होय मला मारण्याची अनेक वेळा संधी मिळूनही तू तसं केलं नाहीस हा विक्रम तुला फार तर वैशाली सारख्या छोट्या राज्याची पट्टराणी करील पण मला मारलं असतस तर मगदाच्या साम्राज्यात तुला महत्वाचं स्थानही मिळालं असतं पण ते तू नाकारलंस माझा आदर तुझ्याबद्दल शतपटीनं वाढला आहे आपण एकमेकाशिवाय राहू शकत नाही पण आपलं मिलनही होणं शक्य नाही यातून यातून मार्ग कसा काढायचा महाराज आमचा चुकूनही स्पर्श झाला तरी माणूस मरतो चुकून एखादी गफलत होऊ नये म्हणून यावर उतारा आहे कोणता हे विष उतरवण्याच्या औषधाचं ज्ञान भारत वर्षात फक्त दोघांनाच आहे एक मगधाच्या राजवैद्यांना आणि काश्मीर देशात एक ब्राह्मण आहे त्यांना एक मार्ग संपलाय आता केवळ दुसरा मार्ग चुरलाय अजूनही आपण विचार करावा महाराज मलाय मला राज्याचाही लोभ नाही की संपत्तीचाही नाही आपण आपण काश्मीरला वेश पाठून जाऊ महाराज आपण दोघही साध्या शेतकऱ्याचा वेश करूया काश्मीरला काही दिवस राहून औषध पाणी केल्यावर तू बरी होशील मग मग आपण विवाह करू पण मलाय त्यानंतर आपण एकमेकांना सोडून कधीही राहायचं नाही कधीही राहायचं नाही काय अजूनही आमच्यावरचा राग गेला नाही का <laughs> <कुन पाएगा> <laughs> चंद्रगुप्ता गुरुदेव आज आपण कोणत्या हेतूने येणं केलं आम्हाला वर्दी दिली असती तर खुद्द आम्हीच जातीनिशी आपल्या दर्शनाला आलो असतो आपल्याला तसदी दिली नसते आणि हे काय आपल्या अंगावर हा संध्यासाचा वेश वत्सा मी एक निरीच्छ ब्राह्मण राजकारणाच्या धकाधकीतून आत्ताच थोडीफार स्वस्थता मिळते हे नश्वर शरीर आज आहे उद्या नाही मी आता वृद्ध आहे तर निदान काही दिवस तरी तीर्थयात्रा करावी म्हणतो माध्यानी नंतर दोन प्रहरांनी आम्ही इथून प्रयाण करणार आहोत सेनापती आमच्या प्रयाणाची व्यवस्था करावी जशी आपली आज्ञा नाही रे तिकडे बाहेर गडबड कसली आहे महाराज महाराज मी रव इथं तातडीने येण्याचं कारण म्हणजे आताच हिरांनी बातमी आणली आहे की विक्रमादित्य आणि मलयावती दोघेही काल पर्वापासून वैशालीत नाहीत महाराज काय होय महाराज आमच्या हस्तकांनी तुरुंगाधिकाऱ्याला दारू पाजली त्याच्याकडून समजलं की दोघे कुठे गेलीत कोणालाही माहीत नाही पण भानुपुत्र नगराच्या दिशेनं जाण्याचा त्यांचा विचार होता भानुपुत्र नगर जी महाराज भानुपुत्र नगर म्हणजे असणार जी आपल्या सर्व माणसाला काश्मीरला ताबडतोब रवाना करा जशी त्यांना दक्ष राहायला सांगा अगदी साध्या वेशातील माणसावर सुद्धा कडक नजर ठेवण्यास सांगा अमात्य जी महाराज काश्मीरच्या राजाला ताबडतोब लिहा आणि विक्रमादित्यला जिवंत व मृतावस्थेत पकडून देण्यास आम्हाला सहाय्य करायला सांगा हा तिकडे सेल्युकस क्रिसला जायला निघाला अशी आम बातमी आमच्या कानावर हो आहे सेनापती सेनापती तुम्ही स्वतः सात लक्षांचा दलभार घेऊन आजच कूच करा मागावून आम्ही स्वतः आणि आमात्यावी तुम्हाला येऊन मिळू निघा आता पहिला मोर्चा वैशालीकडं विक्रम आणि मलयावतीला दिसता दिसताक्षणीस त्यांच्या हातापायात मना मनाच्या बेड्या घाला आणि त्याला अंधारखोटरी टाकून द्या गुरुदेव योग्य आहे ना आमचा निर्णय होय वच पण शेवटची गोष्ट मात्र साफ चूक कैद नाही मरणच कैदेत असला तरी विक्रम राजाच राहील त्याची प्रजा त्याला एवढ्या लवकर विसरेल काय काटा कायमचा काढून टाकला नाही तर पुढे जखम होऊन तू धरतो विषवल्ली ही मुळापासूनच कायमची उपटून टाकावी

आणि महाराज ही आनंदाची बातमी सांगण्याकरता सेनापतींनी मला पाठवलं आहे शारंग रवा वा अरे कोण आहे रे तिकडे अरे हत्ती वन्ना साखर वाटा शहरात रोषणाई करा यवनांचा पाणाव झाला यवनांचा झाला मंगल वाद्य वाजवा रवा शारंग रवा आम्ही स्वतः जातीनं सेनापतींबरोबर आघाडीवर जायला उदय सूर्योदयापूर्वी कुछ करू आणखी काय म्हणतायत आमचे सेनापती महाराज सेनापतींनी मलयावतीचा संदेश आपल्याला पाठवला आहे शारंगरावा जी महाराज सेनापतींना सांगा की विक्रम आणि मलयावतीला जर बंदी खाण्यात ठेवलं असेल तर त्यांना ताबडतोब मुक्त करा पण त्यांना वैशालीतून कायमचा हद्दपार करा ही आमची आज्ञा आहे कळलं जी बरं काय म्हणते मलय महाराज ती दोघं वेश पालटून शेतकरी होऊन काश्मीरमध्ये राहत होती पण त्यांनी मोलमजुरीची कामं कधीही न केल्यानं त्यांच्या हातापायांना फोड आले होते साध्या वेशात आणि फाटक्या कपड्यातही त्यांचा अंतरंग लपत नव्हतं महाराज hmm. एकदा खूप थकून गेल्यावर निहारीचं सामान आणण्यासाठी त्यांनी एक मोहर दिली hmm. आपल्या हस्तकांनी ते पाहिलं गरीब शेतकऱ्याकडे सोन्याची मोहोर कुठून असणार म्हणून संशय व्यक्त करताच आम्ही ताबडतोब दोघांना गिरदार केलं महाराज मला या वतीनं आपल्याला सांगितलंय काय राजा तू फार फार मोठा होशील चक्रवर्तींचा चक्रवर्ती होशील पण या साऱ्या लोकांचे शिव्याशाप घेऊन तू सुखी होणार नाही शाश्वत सुख हे भोगात नसून त्यागात आहे आणि हे तू जाणून घे बाल मैत्रीण म्हणून हीच माझी अंतिम इच्छा आहे काय काय रंगबा अंतिम इच्छा म्हणजे तुम्ही त्या दोघांना होय सरकार गुरुदेवांची दशा आज्ञाच होती नाही नाही मला यावती मला यावती आम्ही तुझा विश्वासघात केला आई बाप नसलेल्या या पोरक्या पोराला दुनियेनं नेहमीच अनाथासारखं वागवलं सतत हाडहूड केलं लहानपणापासून मायेची पाकल न मिळालेल्या आम्हाला प्रेमाची महती कशी कळणार होय मला लोकांचे शिव्या शाप घेऊन आम्ही कधीही सुखी होऊ शकणार नाही कधीही सुखी होऊ शकणार नाही माझा मुलगा बिंबेसार ना तो अशोक किंवा या भारत वर्षातल्या एका देखील राजाला कळेल तो सुधीन मला यावती आम्हाला क्षमा कर आम्हाला a hug. आताच आपण ऐकलत नभोनाट्य कौंटिल्य लेखक साईप्रसाद नाडकर्णी आणि सादरकर्त्या करुणा देव